नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाद्वारे आपण चर्चा करत असतो ती आपल्याला होणाऱ्या विविध आजारासंबंधात, त्याच्या लक्षणांसंदर्भात, उपायांसंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांसोबत आपण मार्गदर्शन देखील घेत असतो. तर आजचा आपला विषय आहे रोबोटिक नी रिप्लेसमेंट, आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे डॉक्टर संजय धर आणि डॉक्टर विक्रम पावडे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. त्या डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर संजय धर हे SR सल्लागार ऑर्थोपेडिक या पदावर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांचा स्पेशल इंटरेस्ट हिप रिप्लेसमेंट आणि गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच नी रिप्लेसमेंट ऑर्थोपेडिक ट्रॉमा यामध्ये आहे. डॉक्टर विक्रम पावडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे SR सल्लागार ऑर्थोपेडिक या पदावर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांना ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये 22 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. त्यांचा स्पेशल इंटरेस्ट नी रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स इंजुरीमध्ये आहे. संजय सर हे बॉम्बे ऑर्थोपेडिक सोसायटीचे सध्याचे प्रेसिडेंट देखील आहेत. चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर संजय, तुमच्यापासून सुरुवात करूया. आपल्या घरात जे वृद्ध असतात ते नेहमीच गुडघे दुखीमुळे त्रासलेले असतात, तर जे काही त्यांना यामुळे अपंगत्व येतं ते कमी करण्यासाठी गुडघा बदलण्याची जी शस्त्रक्रिया आहे त्याची भूमिका काय आहे, त्याबद्दल सुरुवातीला सांगा. बेसिकली ते आपल्याला जसं आपली वय वाढली, 45 क्रॉस केला, आपल्या गुडघ्यामध्ये थोडा थोडा झीज चालू होते, आणि जसं आम्ही चालते ॲज वी एज आपलं गुडघे घासत राहते, आणि बेसिकली त्याच्यामुळे ते डिफॉर्मिटी चालू होते, अपंग चालू होतो, आपल्याला गुडघे बेंड होते, आणि ते आपल्याला नॉर्मल ॲक्टिव्हिटी करायला खूप त्रास होतो. ते त्याच्यामुळे ते डिसेबिलिटी जे आहे त्याच्यासाठी आपल्याला रोबोटिक नी या नी रिप्लेसमेंट करायला लागतं. रोबोटिक नी आपल्याला गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया आहे, आणि ह्याच्यामध्ये आम्ही कम्प्युटरचा रोबोटचा वापर करतो आणि आपल्याला रोबोटिक नी हेल्प करतो. इट मेक्स द सर्जरी पेनलेस, आणि हे आपल्याला प्रॉपर अलाइनमेंट आणि हे करण्यासाठी आपल्याला हेल्प करतो. डॉक्टर विक्रम, रोबोटिक नी रिप्लेसमेंट नेमकं कोण करतं, म्हणजे रोबोट करता की डॉक्टर्स करतात, आणि जेव्हा ती प्रोसेस चालू असते तेव्हा त्यामध्ये तुमची भूमिका कशी असते? अगोदर आम्ही जे सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड नी करायचो त्याच्यामध्ये ॲक्सरे करायचो, मेकॅनिकल जिक्स, म्हणजे जसं आपला कार्पेंटर असतो तो आपल्या प्लम लाईननी मेसनरी करतो किंवा कापतो त्याप्रमाणे आम्ही करायचो, अँड दे आर क्वाईट गुड, चांगला सक्सेस रेट आहे त्यांचा. आता जर रोबोट आला आहे त्याच्यामध्ये काय वेगळं होतं नेमकं? कम्प्युटर असतो त्याच्यामध्ये आपण सगळं सीटी करून इन्फॉर्मेशन फीड करतो, काही सिस्टम्समध्ये ॲक्सरेसुद्धा फीड केल्या जातात आणि त्याच्यावरनं ते कट्स डिसाईड केल्या जातात. कारण रोबोटचं जे प्रेसिजन असतं कट्सचं ते फार जास्त असतं, म्हणजे ते जी घेते आणि तिथे आपण सॉ जी आपली करवत असते इलेक्ट्रिक सॉ तिने आपण बोनचे कट्स घेतो, त्याच्यामुळे मिनिमम टिश्यू डिसेक्शन होतं, आणखीन इम्प्लांटची पोझिशन असते ते अगदी बरोबर व्यवस्थित बसते. देर इज ऑलवेज अ टेक्निकल ॲडव्हान्टेज वॅन अ कम्प्युटर इज हेल्पिंग यू विथ दिस प्लॅनिंग. त्याच्यानंतर टाईम कमी लागतो आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी जास्त चांगली होते, म्हणून ते पेशंटकरता फायदेशीर ठरतं. तर अगोदर जे आपण करायचो ते मेकॅनिकल जिक्सनी करायचो आणि आय बॉलिंग म्हणजे पाहून करायचो कसं करायचो. आता सगळी इन्फॉर्मेशन ॲक्सरेज आणि CT द्वारा कम्प्युटरमध्ये फेड केल्या जाते, कम्प्युटर कट्स डिसाईड करतो, आणि जेव्हा आपण ऑपरेशन करतो इन्सिजन सर्जनच लावतो, रोबोटचा एक आर्म येतो, आर्म म्हणजे जसा हात येतो आणि तिथे वरती सॉनी कट घ्यायचा असतो. अपोलोमध्ये जो आपला रोबोट आहे त्याच्यामध्ये सर्जन स्वतःच कट घेतो, काही ठिकाणी रोबोटसुद्धा थोडी हेल्प करतात त्याच्यामध्ये सगळं ते कार्टिलेज वगैरे काढायला. अँड दॅट इज हाव द डिफरन्स इज बिटवीन एक आपलं कन्व्हेन्शनल जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आणि एका रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये. डॉक्टर संजय, रोबोटिक सर्जरीमधून पूर्णपणे कवर होण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये किती दिवस जातात, आणि ओव्हरऑल त्यानंतर घरी आल्यानंतर त्या व्यक्तीची, त्या रुग्णाची फॅमिलीने कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे? रोबोटिकनी बेसिकली आपल्याला इट गिव्ज अस बेटर अलाइनमेंट अँड बेटर आपल्याला जे ॲक्सेस रेस्टोअर करायचं, जसं आम्ही वाय वाढत जाते ना आपली अलाइनमेंट गुडघ्याची, हे आपल्या गाडीचे टायरसारखे, आपल्या गाडी जसं आपली गाडी चालत राहते टायर खराब होते अलाइनमेंट चेंज होतो, त्याच्यासाठी रोबोटिक नीचा वापर होऊ करतो आहे आम्ही टेक्नॉलॉजिकली, आणि ते बेसिकली हे आपल्याला अलाइनमेंट परफेक्ट देतो इन कम्पॅरिझन टू नॉर्मल नी रिप्लेसमेंट, आणि ह्याच्यासाठी रिकव्हरी खूप चांगली होते, इट इज फास्ट,
ते आपण फर्स्ट डे आज ॲडमिट केला, उद्या आम्ही ऑपरेशन करतात, संध्याकाळी आम्ही पेशंटला उभे करतात सर्जरीनंतर, आणि 2 दिवसांनी त्याला घरी पाठवतो, आणि नंतर रिकव्हरीसाठी 15 दिवसांनी टाके निघते, आणि पेशंट ऑल अलॉंग चालू असतं, म्हणजे वॉकिंग करतात. सो रिकव्हरी इज व्हेरी फास्ट, आणि आपल्याला जे नॉर्मल पेन होतं ते सर्व ते आपल्याला रोबोटिक नी ते आपल्याला हेल्प करतो कमी करण्यासाठी. सो रिकव्हरी इज व्हेरी फास्ट, आणि घरी पण तेवढं काही जास्त आपल्याला काठी लागतात, आणि नॉर्मल ॲक्टिव्हिटीज इमिजिएटली विदिन 3 डेज चालू होते. डॉक्टर विक्रम, रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे ॲडव्हान्टेज काय आहेत? म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा ठरवते त्याला नी रिप्लेसमेंट करायची आहे, तर त्याचे काय फायदे आहेत आणि त्यांनी का करावं? जेव्हा आपल्या ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ अफेक्ट होतात, ते आपल्याला चालता येत नाही किंवा आपल्याला झोप चाळवते, त्यावेळीस पेशंटने नी जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल विचार करावा. त्याच्या अगोदर वेट रिडक्शन, ॲनाल्जेसिक्स, कधीकधी इंजेक्शन लावतो मी प्लॅटलेट रिच प्लाझ्मा किंवा स्टिरॉइडचे, त्याने सुद्धा आराम पडतो. ह्याने जर कंट्रोलने झालं आणि ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ आपल्या अफेक्ट होतात, तेव्हा नी जॉईंट रिप्लेसमेंट आपण करतो. हे कन्व्हेन्शनल झालं. रोबोटचा ॲडव्हान्टेज ह्याच्यामध्ये हे होतं की कम्प्युटरच्या हेल्पनी आपले कट्स येतात, ते अगदी प्रेसाईज आणि अगदी तंतोतंत असतात. त्याच्यामुळे आपली इम्प्लांट असतात, जे गुडघ्याचे जे इम्प्लांट असतात, त्याची जी फिटिंग होते ते अतिशय उत्तम होते, आणि त्याच्यामुळे इम्प्लांट जास्त वर्ष राहतो. जसं आपलं एक गुडघा आहे, वी अज्युम की ते 20 ते 25 वर्ष काम करेल गुडघा, त्याच्यानंतर रिव्हिजन लागेल, तर इम्प्लांटची लॉन्जिटिव्हिटी वाढते, रिझल्ट्स खूप चांगले येतात. नी जॉईंट रिप्लेसमेंटचा सॅटिस्फॅक्शन रेशो जो 80-85% आहे. आता हे अगोदरच्या सगळ्या प्लॅनिंगमुळे आपल्याला जास्त मसल्स कापावे लागत नाही, तर त्याच्यामुळे पेशंटला पेन खूप कमी होतं, आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये त्याची रिकव्हरी अतिशय उत्तम होते, आणि तो लवकर चाला लागतो. तर हे सगळेच आपण ॲडव्हान्टेजेस कन्सिडर केले तर रोबोटिक शल्यक्रिया करणं जास्त फायदेशीर ठरेल ओव्हर द कन्व्हेन्शनल वन. इनिशियल रिझल्ट चांगले आहेत, लॉंग टर्म रिझल्ट अजून आपल्याला असेस करावे लागतील. डॉक्टर संजय, रिव्हिजन नी रिप्लेसमेंट म्हणजे काय आणि ती करण्याची गरज केव्हा पडते, याविषयी थोडं सविस्तर मध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल. गुडघ्याचं असं बघा, गुडघे जे रिप्लेसमेंट असतात ना, गुडघे रिप्लेसमेंट देवानी जे गुडघा बनवला ते आपल्याला नॉर्मली ऑन एन ॲव्हरेज 50-60 वर्ष चालते. गुडघा बनवला आहे माणसानी, ते बेसिकली ते मेटलचं असतात, प्लास्टिक असतात, आणि त्याच्यामध्ये आम्ही चालण्यासाठी ते फिक्स सिमेंटनी करतात. सो त्याची पण एक ॲव्हरेज लाईफ असतात. सो नॉर्मली बेस्ट टू बेस्ट बेस्ट सेंटरमध्ये केला, तुम्ही चांगल्या बेस्ट डॉक्टरांनी केला, तरी पण ते त्याचा आतापर्यंत 20-25 इयर्स त्याची हे आहे लाईफ स्पॅन गुडघ्याची. तो आपल्याला कधीकधी ऑलमोस्ट 10% केसेसमध्ये परत करायला लागतं, म्हणजे 20 आता समजलं तुम्ही 60 केला आणि विदिन 20 इयर्स परत रिप्लेस करायला लागतं कधीकधी. या दुसरं काय हे झालं म्हणजे इन्फेक्शन झाला गुडघ्यामध्ये, या गुडघ्यामध्ये बोनची कंडिशन एवढी चांगली नाही आहे, तर लवकर फेल होतो, म्हणजे 15 वर्षामध्येच फेल होणार. त्याच्यासाठी आपल्याला रिव्हिजन नाही करायला लागतं, ते वेदर इट इज डन ॲट 15 इयर्स 10 इयर्स ह्या 25 इयर्स, ते आपल्याला जे जुना नी रिप्लेसमेंट नी जॉईंट टाकलं आहे ते आपल्याला रिप्लेस करायला लागतं, त्याच्यासाठी त्याला रिव्हिजन नी सांगतात. आणि हे आपल्याला ऑलमोस्ट 8-10% केसेसमध्ये करायला लागतं. डॉक्टर विक्रम, जसं की आत्ता संजय सरांनी पण यावर मार्गदर्शन केलं, तर तुम्ही सुद्धा थोडंसं रिव्हिजन नी रिप्लेसमेंट याविषयी सांगा आणि ती नेमकी करण्याची गरज का पडते, आणि एकदा जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट करतो त्याच्यानंतर ही गरज पडते का? आपलं जे नी आपण जे करतोय सध्या ते मोस्टली सिमेंटेड असतात, म्हणजे आपण सिमेंट टाकून आपले जे कंपोनेंट असतात ते फिक्स करतो. मध्यंतरी आम्ही अनसिमेंटेड पण ट्राय केले होते, पण जसं अनसिमेंटेड हिप अतिशय उत्तम चालला, नीमध्ये आपल्याला त्याचा एवढा ॲडव्हान्टेज भेटला नाही, तर ते सिमेंट खिरलं की नी जॉईंट लूज होतो आणि आपल्याला पुन्हा करायची गरज भासते. हे जनरली आपल्याला 20-25 वर्षामध्ये रिव्हिजन करायची गरज लागते. मोस्टली जे स्टॅटिस्टिक्स आहे हे सगळे युरोप आणि USA आलेले, तिथे लोक नी जॉईंट रिप्लेसमेंट कशा करता करतात, त्यांना टेनिस खेळायचा असतो किंवा त्यांना ट्रॅकिंगला जायचं असतं. आता अपार्ट फ्रॉम धिस, पुष्कळदा आपण पडतो आणि जर फ्रॅक्चर झालं तर आपला जॉईंट फेल होऊ शकतो, लो ग्रेड इन्फेक्शन, त्याच्यामुळे कंटिन्युअस पेन होतं, त्याच्याकरता आपल्याला नी जॉईंट रिप्लेसमेंट करावा लागू शकतो. फल्मिनंट इन्फेक्शन झालं तर पहिल्या वेळेसच आपल्याला नी जॉईंट चेंज करावा लागू शकतो. मेकॅनिकल इन्स्टॅबिलिटी, कधी जर पोझिशन बरोबर नसेल झाली किंवा काही मिसहॅप झाला, तरी हे सगळे कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला
पुन्हा नी जॉईंट रिप्लेसमेंटची गरज भासते. मी प्रत्येक पेशंटला सांगतो जवळजवळ 20 ते 25 वर्ष हा नी जॉईंट रिप्लेसमेंट चालेल आपल्याला, कधी कधी जास्त पण चालतो, पण यू शुड बी प्रिपेअर फॉर वन रिव्हिजन आफ्टर 25 इयर्स. 25 वर्षानंतर जनरली 20-25 वर्षामध्ये रिव्हिजनची गरज भासू शकते. पहिला रिव्हिजन इझी असतो, नंतरचा रिव्हिजन जसे दुसरं किंवा तिसरं रिव्हिजन थोडं डिमांडिंग असू शकतो. तर डॉक्टर विक्रम, आत्ताच संजय सरांनी पण सांगितलं की रिव्हिजन नी रिप्लेसमेंट म्हणजे काय आणि ती करण्याची गरज का पडते, तर त्याविषयी तुम्ही सुद्धा थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल. जी, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. सगळ्यात आधी आपण गुडघा ओपन करतो आणि ते इम्प्लांट्स काढतो. त्याच्याकरता आपल्याला स्टेट ऑफ द आर्ट इन्स्ट्रुमेंट्स लागतात, कधी कधी आपल्याला स्पेशल कस्टम मेड्स इम्प्लांटसुद्धा ऑर्डर करावे लागतात. जनरली ह्या गुडघ्यांमध्ये आपण जे इम्प्लांट टाकतो ते वेगळ्या टाईपचे असतात, कॉस्टलीसुद्धा असतात, थोडी त्यांची किंमत जास्त असते. त्याच्यामध्ये लाँग रॉड असतात म्हणजे ते खालपर्यंत फिक्स होतात, कधी कधी आजमध्ये हिंज पण लावावी लागते आणि ते व्यवस्थित होतं. अँड अगेन वी एक्सपेक्ट देम टू लास्ट फॉर फ्यू इयर्स, बट दे माईट ऑल्सो फेल. 15-20 वर्षांनी ते पण लूज होऊ शकतात, सो वी माईट नीड अनदर नी आफ्टर दॅट ऑल्सो. डॉक्टर संजय, अपोलो हॉस्पिटल विषयी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अत्याधुनिक सेवा आणि आधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे इथे ट्रीटमेंट केली जाते, तर थोडं तुमच्या शब्दात पण आपल्या प्रेक्षकांना अपोलो बद्दल सांगा. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आहे आणि नवी मुंबईचं सर्वात मोठं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, पण त्याच्यामध्ये सर्व स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी आहे. आपल्याला ॲज फार ॲज नी रिप्लेसमेंट इज कन्सर्न्ड, वी डू आपल्याला दोन्ही म्हणजे कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट जे आम्ही डोळ्यांनी बघून आपले एक्सपिरियन्स करतात, पण आता आपल्याकडे ते रोबोट आला आहे, त्याला आम्ही झिमरचं रोबोट वापरते आणि त्याचं नाव रोझा आहे. रोझा म्हणजे ते आपल्याला रोबोटसारखे आपल्याला हेल्प करतात सर्जनला. रोझा डझंट ऑपरेट, इट इज नॉट अ सर्जन रोबोट विच ॲक्च्युली. पेशंटला थोडासा मिसअंडरस्टँडिंग कधी कधी होतो की रोबोट येणार आणि ऑपरेशन करणार, असं नाही असतात. ह्युमन इन्व्हॉल्वमेंट इज ऑलवेज देअर, म्हणजे आम्ही सर्जन सर्जरी करतो. रोझा जे रोबोट आहे ते आपल्याला हेल्प करतो, म्हणजे आपल्याला कम्प्युटराइज अलाइनमेंट देतो. बेसिकली नी रिप्लेसमेंट सर्जरी काय, ते आपल्याला अलाइनमेंट जे हळूहळू वयाप्रमाणे चेंज झालं आहे, आपला अलाइनमेंट गुडघ्याचा चेंज झाला आहे आणि घास राहते ऑन वन साईड और बोथ साईड्स, सो आपल्याला ते अलाइनमेंट रेस्टोर करण्यासाठी कम्प्युटरची मदत लागते. सो कम्प्युटराइज प्रोग्रामिंग असतात, ते आपल्याला प्रोग्राम देतात किती डिग्री करेक्ट करायचं, कसं गुडघाटा बोन कसं कट करायचं, कसं अलाइनमेंट रेस्टोर करायचं, सो दॅट आपल्याला जे वेअर आहे बॉडीचा चालण्यामुळे होतो तो कमी करण्यासाठी आणि गुडघा किती लांब चालणार त्याच्यासाठी रोबोटची खूप गरज आहे. आणि रोबोट आपला बेसिकली इट इज अ लिम आणि ते आपल्याला डिफरंट डायरेक्शन्समध्ये कंट्रोल करतो. ते नॉर्मल रोबोटसारखे आहे, जे आपला इंडस्ट्रियल रोबोट असं तसं बेसिक टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यासाठी रोबोट वापरतात. आणि आपल्याकडे अपोलोमध्ये लेटेस्ट रोबोट आहे आणि हे त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. ते रोबोट बेसिकली इट इज नॉट लाईक देर आर टू टाईप्स ऑफ रोबोट्स, म्हणजे एक जे आहे जो स्वतः सर्व काम करतो म्हणजे कटिंग पण करतो, पण ते थोडासा कधी कधी डेंजरस असतो, म्हणजे ते आपल्याला कंट्रोल करायला लागतं. आपला हे जे झिमरचा रोबोट आहे तो त्याच्यामध्ये ह्युमन टच जास्ती आहे, तो आपल्याला अलाव करतो की आम्ही कंट्रोल करणार त्याला किती कटिंग करायचं, किती अलाइनमेंट ते करेक्ट आहे का, बरोबर आहे, आपल्याला काहीतरी चेंज करायला लागेल ते आपलं ॲडजस्टमेंट. सो ह्युमन टच इज मोर, सो सर्जन इज स्टील इन कंट्रोल, ते आपल्याला सर्व अलाव करतो ते रोजा. तो दॅट इज प्रेझेंट इन अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई. आणि दुसरं ते आपल्याकडे ॲनेस्थेटिस्ट चांगले पेन स्पेशलिस्ट. आता नी सर्जरी अशी झाली की डे केअर सर्जरी होतो, म्हणजे तुम्ही सकाळी येऊ शकता, संध्याकाळी तुमची सर्जरी होणार आणि उद्या तुम्ही घरी जाणार, असं ते टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. डे केअर नी रिप्लेसमेंट इज नाव आहे डे केअर सर्जरी. आणि रिहॅबिलिटेशन झाली आपल्यासाठी आपल्याकडे प्रॉपर रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट आहे, ते जे आपल्याला रिकव्हरी करण्यासाठी खूप हेल्प करतात. गॅजेट्स आहे ते सर्व आपल्याकडे आहे, दॅट इज वाय आपल्या हॉस्पिटलमध्ये ते सर्व टेक्नॉलॉजी अंडर वन रूफ आहे. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज. डॉक्टर संजय, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? गुडघेचा जे आर्थरायटिस आहे ते सर्वांना होणार, असं गाडी जसं चालते तसं टायर वेअर आउट होतं तसं गुडघे पण. आपल्या मसल बोन क्वालिटी मसल स्ट्रेंथनिंग हे सर्व केलं तर म्हणजे हे स्लो प्रोसेस होतो, म्हणजे नॉर्मली तुम्हाला जर नाही केला प्रॉपर वापर गुडघ्याचा, बोन क्वालिटीचा चांगली नाही ठेवली, तर गुडघ्याचे आर्थरायटिस लवकर होणार, म्हणजे 50-60 होणार. या स्पोर्ट्स इंजुरी झाली ते लवकर होणार, पण आपण प्रॉपर केअर केला बोनचा,
ऑस्टिओपोरोसिसचा केअर केला, मसल स्ट्रेंथनिंग चांगली केली. आपलं इंडियामध्ये काय, आपण भारतामध्ये आम्ही मांडी घालून बसतं, ते वेस्टमध्ये असं नाही आहे. आणि इंडियामध्ये आर्थरायटिस आता इट इज लाईक एन एपिडेमिक. पुढे पुढच्या 40-50 वर्षामध्ये वृद्धांची मेजॉरिटी होणार, म्हणजे ते नी आर्थरायटिस इज लाईक एन एपिडेमिक नाव. सो एव्हरी वन विल गेट नी आर्थरायटिस. तर त्याच्यासाठी आपल्याला हे टेक्नॉलॉजी आणि ते सर्जरीसाठी किती ॲडव्हान्समेंट पाहिजे ते सर्व पाहिजे. सो वी विल हॅव लॉट ऑफ नी रिप्लेसमेंट पेशंट्स. त्याच्यासाठी आपल्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि बाकी पेशंटला किती माहिती पाहिजे, कसं केअर करायचं, ते सर्व प्रोग्राम्स आता खूप चांगल्या पद्धतीने आले. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आहे, पण आपल्याकडे पण आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगली व्यवस्था आहे त्याच्यासाठी. डॉक्टर विक्रम, नी रिप्लेसमेंट आपण नेमक्या कोणत्या एजमध्ये करू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला काही अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे का? जर एखादा यंग एजमधला रुग्ण असेल तर त्याला याची गरज असेल तर त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय असू शकतो? दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. नी रिप्लेसमेंट 25 वर्ष चालतो, इट्स अ व्हेरी सक्सेसफुल सर्जरी. सगळ्यात जास्त क्वालिटी ऑफ लाईफ नी रिप्लेसमेंटमध्ये झालं आहे. पण अगदी जर यंग एजमध्ये आपल्याला आर्थरायटिस झालं, समजा तुम्ही 35 वर्षाचे आहात, आय विल नॉट रिकमेंड नी जॉईंट रिप्लेसमेंट. जर एकाच साईडला गुडघ्यामध्ये आर्थरायटिस झालं आहे तर आपण गुडघ्याला कापून सरळ करू शकतो. जर गुडघ्याला बाक आला आहे तर त्याला आपण नी प्रिझर्विंग सर्जरी म्हणतो. एक प्लेट लावतो आपण आणि त्याने गुडघा सरळ होतो. 10-15 वर्ष आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये. पुष्कळ आपण पाहिलं 55-60 किंवा 40-45 वर्षाचा कोणी गृहस्थ किंवा लेडी असेल आणि गुडघ्याच्या फक्त आतल्या साईडला झीज झाली आहे, तर नेक्स्ट प्रश्न येतो की पूर्ण गुडघा बदलणं कितपत योग्य आहे. त्याच्याकरता आपल्याकडे नुसता अर्धा गुडघा बदलण्याची सुद्धा मुभा आहे. पण त्याचं रिव्हिजन मी जे केलं आहे त्याच्यामध्ये मला त्यांचे रिव्हिजन नॉर्मल नी जॉईंटपेक्षा जास्त डिफिकल्ट वाटले, पण तो एक ऑप्शन आपल्याकडे आहे. कधीकधी यंग मुलींमध्ये, जसं यंग म्हणजे 30-35 वर्षाच्या लेडीजमध्ये, गुडघ्याच्या वाटीच्या मागे भयंकर वेदना होतात, कारण वाटीच्या मागेच फक्त जीज झालेली असते, गुडघ्याच्या आतमध्ये नसते झालेली चीज. तर गुडघ्याच्या वाटीच्या मागे फक्त एक छोटासा लिमिटेड जॉईंटसुद्धा आपण चेंज करू शकतो. यंग मुलं आहेत, फुटबॉल खेळतात, कधी गुडघा अटकायला लागला किंवा गुडघा असं आपलं इन्स्टॅबिलिटी आली, चुकून दुर्लक्ष करू नका. जाऊन एक MRI काढा. जर गादी फाटली असेल तर तिला स्टिच करा. जर लिगामेंट जर तुटलं असेल तर त्याला रिकन्स्ट्रक्ट करा. अ स्टिच इन टाईम सेव्ज नाईन, हे करणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर हे सगळं जर करून आपल्याला नाही बेनिफिट झाला तर आपण नी जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल विचार केला पाहिजे. डॉक्टर विक्रम, अपोलो हॉस्पिटलविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्याधुनिक सेवा आणि आधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे इथे ट्रीटमेंट केली जाते, तर थोडं आपल्या प्रेक्षकांना तुम्हीसुद्धा अपोलोविषयी सांगा. अपोलो एक टर्शरी केअर हॉस्पिटल आहे, स्टेट ऑफ द आर्ट इथे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. अँड जस्ट नाव माय कलीग डॉक्टर संजय धर, ही इज द प्रेसिडेंट ऑफ बॉम्बे ऑर्थोपेडिक सर्जन सोसायटी विथ इमेन्स एक्सपिरियन्स. I am from UK. I work 20 years in UK and we are here to offer our services. Results are what patient satisfaction हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हे सर्जरीमुळे पेशंटला अतिशय बेनिफिट झाला पाहिजे. जेव्हा सर्जरी करायची तेव्हाच केली पाहिजे. जिथे कन्झर्वेटिवली ट्रीट करू शकतो आपण किंवा हे प्रोलॉंग करू शकतो तेव्हा तो ऑप्शन नक्कीच आपण कन्सिडर केला पाहिजे. आणि अपोलोचा जो सक्सेस रेट आहे आणि त्याची जी क्वालिटी केअर आहे, JCI अक्रेडिटेड हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपले रिझल्ट्स अतिशय उत्तम येतात. डॉक्टर विक्रम, जाता जाता आपल्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना कुणाला गुडघेदुखीचा त्रास आहे, ज्यांना कुणाला नी रिप्लेसमेंट करायची आहे पण भीती वाटत असेल, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? आपला स्वतःचा गुडघा सर्वोत्तम आहे, त्याची काळजी घ्या. आपलं वेट कंट्रोलमध्ये ठेवा. डायबिटीज किंवा युरिक ॲसिड असे जे काही मेटाबॉलिक डिझिजेस आहेत त्यांचं तुम्ही योग्य उपचार करा. एक्झरसाईज केल्याने आपले जे मसल्स असतात ते चांगले नीट डेव्हलप राहतात. वॉकिंग करा. इम्पॅक्ट लोडिंग एक्झरसाइजेस करू नका. कोणाचेच आपली जी बॉडी होती 30 वर्षाच्या आणि तयार झाली होती, 30-35 वर्षाच्या आणि ॲव्हरेज इंडियन ऑलदोज आपले एक्सपेक्टन्सी 71-95 वर्ष जिवंत राहू आपण. आणि नी जॉईंट इनएविटेबल आहे, पण जोर पॉसिबल आहे आपला स्वतःचा गुडघा आपण स्वतः मेंटेन केला पाहिजे. डॉक्टर संजय धर आणि डॉक्टर विक्रम पावडे, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.
तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता रोबोटिक नी रिप्लेसमेंट आणि याविषयी अतिशय सविस्तरमध्ये उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर संजय धर आणि डॉक्टर विक्रम पावडे यांनी. तुम्हाला सुद्धा अशा संदर्भातले काही सिम्पटम्स दिसत असतील, गुडघ्याचा काही त्रास असेल, तुम्हाला यावर योग्य ट्रीटमेंट हवी असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.